या बातमीचे प्रायोजक आहेत SM एंटरप्राइजेस. सर्व प्रकारचे फिलिप्स कंपनीचे इंटीरियर आणि एक्सटेरियर लाइट्स मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल बालाजी सर्व्हर समोर आसरा चौक सोलापूर. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी जाणीवपूर्वक अडवणूक करीत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम हे मराठा समाजातील गद्दार असल्याचा आरोप यावेळी सोलापुरात मराठा बांधवांनी माध्यमांशी बोलताना केलाय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून 17 दिवस उपोषण केले. सरकारने 30 दिवसात आरक्षण देतो असे सांगून उपोषण सोडायला लावले. त्यामध्ये जरांगे पाटील यांनी आणखीन 10 दिवस निर्णय देण्यासाठी सरकारला वेळ वाढवून दिली. ती मुदत उद्या 25 तारखेस संपते. जर सरकारने आरक्षण दिले नाही तर 25 तारखेपासून पुढील आदेश येईपर्यंत मराठा समाजाचे तालुका जिल्हा परिषद गटातील मोठे गाव तहसील ऑफिस समोर व ZP समोर मराठा बांधवांनी साखळी उपोषण करावेत असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्हा हे जरांगे पाटील यांना ताकद देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी उद्या दिनांक 25 ऑक्टोबर पासून पुढील आदेश येईपर्यंत सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी गाव पातळीवरील कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना अर्थात आमदार, खासदार, मंत्री यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना गावात कोणतेही कार्यक्रम घेऊ देऊ नका असे आवाहन देखील केले असून सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 150 हून अधिक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली. अंतरवाली येथे तराटी येथे जरांगे पाटलाने उपोषण सुरू केलं होतं. या अमरावती उपोषणाचा सरकारने तिथं आल्यानंतर आपल्याला मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून मुख्यमंत्री व सारखे महाराष्ट्राचे गृहमंत्री आपल्या मराठा समाजाच्या लोकांना त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 महिन्यामध्ये आरक्षण देतो. पण जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसांची मुदत दिली. त्या 40 दिवसांच्या मुदतीत सुद्धा आपल्याला आरक्षण मिळालं नाही. त्याच्या निषेधार्थ आज जवळजवळ आम्ही 10 दिवसाखाली सराटी येथे सभेला गेलो. 1.5 कोटी समाज तिथं गोळा झाला होता. त्याचा 1.5 कोटी समाज गोळा झाला. तिथं ही कार्यक्रमाची पूर्ण रेषा आहे, पूर्ण रूपरेषा आहे. ती काय सांगायची ती सांगितली. परत पुणे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सभा झाल्या. त्या सभेला सुद्धा अफाट असा उत्सुक प्रतिसाद मिळाला. आणि 40 दिवस संपल्यानंतर जो आम्हाला आरक्षण देतो म्हणलं ते मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आज ते समाजात इतका बिकट प्रश्न असताना सुद्धा दसरा मेळावा घेण्याचे कार्यक्रम करत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे की आज आपण बघितलं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं सोडून आमच्याच मराठा समाजाचे जे गद्दार आहेत अजित पवार असतील, विखे पाटील असतील, नारायण राणे, रामदास कदम, पुन्हा हे लाड हे असे नालायक लोक मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करतात. यांचा सुद्धा आम्ही मराठा समाजाच्या वतीने धिक्कार करत आहे. आज जवळजवळ 25 तारखेला जरांगे पाटलांनी ठरल्याप्रमाणे 25 तारखेला आज सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केलं आहे. त्या अमरण उपोषणाला सर्व सोलापूर जिल्ह्यातून जिथं तहसील कार्यालय असतील त्या तहसील कार्यालयासमोर प्रत्येक तालुक्याच्या लोकांना तिथं आपल्या समाजाच्या लोकांना उपोषण साखळी उपोषण बसवले. जे शहराच्या ठिकाणी आहेत त्यांनी जिल्हा परिषदच्या समोर कलेक्टर समोर उपोषणाला बसवले. त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सोलापूर शहराच्या व जिल्ह्याच्या वतीने आज पुनम गेटवर सर्व मराठा समाजाच्या बांधवाच्या वतीने आम्ही साखळी उपोषण केलेलं आहे.